सर मैं आनंद, ये ना यार फॉर्मेलिटीज कसले पाळतो, ये लवकर. काय झालं? त्यांनी इमर्जन्सी. अरे इमर्जन्सी म्हणजे आनंद ते सगळं सोड, तू मला सांग त्या कॉम्पिटिशनच्या कमिटीचं काही उत्तर आलं का? तू फॉलोअप घेतला होतास का? काय म्हणतात ते? हो आलाय मेल. काय आपण नंतर बोलूया. नंतर काय? सांग मला आत्ताच्या आता. अरे गुरु तू आता सी यू लुक पॅनिक, सो आपण नंतर बोलूया ना. आनंद टाइमपास करू नकोस, मला आत्ताच्या आत्ता सांग. दे हॅव रिजेक्टेड. काय? हो मेल आलाय, या यादीतून तुझं नाव डिलीट केलंय. वा सुपर मस्त. मग काय आनंदजी, खुश असाल ना तुम्ही? हो आय एम व्हेरी हॅपी. त्या यादीतून माझा मित्राचं नाव डिलीट झाला, सो आय एम व्हेरी हॅपी. तसंही तो काय हॅपी फॅमिली असा दिखावाच करत होता. स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलाय आणि स्वतःच्या मुलाला सांभाळता येत नाही. आनंद ओरडू नकोस गुरु. तुला काय वाटलं या आनंदच्या विषमुळे तुझं नाव डिलीट केलंय? हा तुला काय वाटलं इथे ऑफिसमध्ये काय चाललंय याच्यावर सिनियर्सचं लक्ष नसतं? तुझ्या बायकोला घराबाहेर काढलायस, घरी एक परकी ती शनाया राहते तुझ्या सोबत, हे सगळं कोणालाच माहीत नाही असं वाटतंय का तुला? आणि असं जर तुला वाटत असेल तर मूर्ख आहेस तू. हे बघ गुरु, तुझं वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही, पण वहिनीवर अन्याय होऊ नये असं मला नक्की वाटतं. आणि वहिनी आल्या होत्या ना, पण वाईट इराद्याने नाही, येऊन सत्य लपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण खरं किती दिवस लपणार गुरु? ही चर्चा फक्त ऑफिसमध्ये आणि तुझ्या सोसायटीमध्ये होत असेल असं नाहीये. बिझनेस वर्ल्डमध्ये अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही. दोस्त तू तेरा सल्ला नाही देणार, पण विनंती करतो आधी कंप्लीट मॅन बन, मग अशा टायटलचा मागे लाग. येतो. शनिया मी माझ्या वाटेने चालले, तुझ्या वाटेने जा, उगीच विचारत नको बसू. हे मी जाईनच, पण यार तू खरंच घर सोडून चाललीस, मला खूप वाईट वाटतंय ग तुझ्यासाठी. काय वेळ आली आहे तुझ्यावर? म्हणजे बघ ना, ज्या लोकांच्या जीवावर तू आत्तापर्यंत उड्या मारत होतीस त्यांनीच तुला घराबाहेर काढलं ना. मला कोणी घराबाहेर काढलेलं नाही, स्वतःहून जाऊन राहील माझ्या मर्जीनं. हो ओके, म्हणजे हार मानलीस वाटतं. नाही चांगलंय, तू तुझं स्वतःच रिअलाइज करून आता गिव्ह अप करतेस ना, इट्स अ व्हेरी गुड थिंग. सी दिस, बेटर लेट देन नेव्हर. एनी वे ऑल द बेस्ट. आणि ऐक ना, प्लीज परत इकडे येऊ नकोस हा, तूही तुझी तुझी हॅपी राहा आणि आम्हालाही राहू दे. शनिया पुढल्या 24 तासाच्या आत मी परत येणार आणि तुला माझी माफीही मागायला लावा. बघच राधिका, बॅग आणि अथर्वला घेऊन कुठे निघाली? काय झालं असेल? नानांना विचारू का?
हॅलो बाबा, राधिका बोलून राहिले. बोल सुनबाई. बाबा, एक सांगायचं होत. मी नानाजींचं घर सोडलंय. का? काय करणार, परिस्थितीच तशी आली. अगं पण असं काय झालं? नानाजी काही बोलले का तुला? नाही बाबा, नानाजी काहून बोलतील. ते आणि नानीजी दोघही जण बाहेर गावी. त्यांची ती सुनबाई समीदा, ती काही बोलली का तुला? नाही तसं काही नाही. हे बघ सुनबाई, काय झालं मला नीट सांग. मला खूप काळजी वाटते बेटा. त्याचं असं झालंय बाबा का हे सगळं शन्यामुळे झालंय. दुसरा काही मार्गच नव्हता. नाही नाही सुनबाई, तू बरोबर करून राहिली. तू काळजी नको करू सुनबाई, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हे केल्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही. हो रे बेटा, पण तू योग्यच करतेस सुनबाई. तू हो पुढं, आम्ही येतोच. बाबा तुम्ही? हो आम्ही. सुनबाई तुला शब्द दिला होता, तुला जेव्हा केव्हा आमच्या मदतीची गरज भासेल ना, आम्ही तुझ्या पाठीशी. मी आणि तुझी सासू बेटा सदैव तुझ्या पाठीशी कुठल्याही परिस्थितीत. काळजी नको घेऊस. बाबा ठेवते. एक तर ती राधिका आताच इकडनं बाहेर पडली आणि त्याच्यानंतर सगळं सुरळीत पार पडलं ना की मग तुम्ही दोघी काय हवा तो गोंधळ घाला. किती टेन्शन घेते ना. अरे यार तू चिल ना, थोडीच ती परत येणार आहे. मला खूप बरं वाटतंय पण मला टेन्शन पण आलंय. म्हणजे नाना नानी घरी परत आले ना गावावरनं की त्यांना हे सगळं कळणार आणि मी काही त्यांना सांगायला गेलं तर ते समजूनही घेणार नाहीत ग. राधिका इकडनं स्वतःहून बाहेर पडली आहे हे तर त्यांना पटूच नाही शकत. शांत हो, यु आर स्पॉइलिंग द फन. बघ ना यार, सांग की ना तू काय टेन्शन घेतेस. बघ काहीच गरज नाही, पण माझे प्लॅन्स पण नेहमी वर्क होतात. हो हो होतात, बघ तू. हे बघ आत्ताही मी सांगितलं आणि तू ते केलंस, प्लॅन वर्क झाला की नाही, सगळं सक्सेसफुल झालंय, तू काय टेन्शन घेतेस यार. आता सोड त्या नाना नानींचा विचार आणि एन्जॉय कर मस्त. प्लीज कोण ऐक ना, गॅरीला सांगू लगेच. त्यापेक्षा एक बेटर आयडिया आहे, तू त्याला डिनर डेटला घेऊन जा आणि तिथे त्याला ही गुड न्यूज दे, ही बी मोर हॅपी. हा यार ग्रेट आयडिया. मी एक काम करते, आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाते आणि तिथूनच त्याला डिनर डेटला घेऊन जाते. ओके अच्छा, हा या तिघींचा प्लॅन आहे तर. समीधा सुद्धा ना या दोघींबरोबर अगदी लहान झाली. नाना नानी गावाला गेलेत म्हणून हिची हिंमत वाढली. हे सगळं नानांना फोन करून सांगावंच लागेल. मिस्टर गुरुनाथ, तुमचं सरनेम सुभेदार आहे ना? ऑफकोर्स सर. तुमच्याकडे बघून वाटतच नाही तुमची परिस्थिती इतकी हालाकीची असेल. सॉरी सर, पण व्हॉट डू यू मीन बाय दॅट? मी आता इथे येते ना, समोरच्या झोपडीवर एक पाटी वाचली, सौ राधिका गुरुनाथ सुभेदार, त्याबद्दल बोलतोय मी.